हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू डब केमिया ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाउट कॉर्डिनेशन कंपाऊंड्स ओके कॉर्डिनेशन कंपाऊंड हा जो चॅप्टर आहे ऑलरेडी मी त्याला पाच पार्टमध्ये डिव्हाइड केलेला आहे त्या पाच पार्ट काय आहेत तर एक आहे इंट्रोडक्शन अँड टर्म्स विच आर रिलेटेड टू कॉर्डिनेशन कंपाऊंड्स देन वी हॅव क्लासिफिकेशन अँड आयु पॅक क्लेचर ऑफ कंपाऊंड धिस आयुपॅक पॅक क्लेचर इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक देन थर्ड पार्ट जो आहे इट इज मू रिलेटेड टू आयसोमेरिझम फोर्थ पार्ट जो आहे इट इज रिलेटेड टू वर्नर थेरी एक थेरी आहे एक्सप्लेनेशनसाठी सेकंड आहे वी बी टी विच इज वॅलन्स बॉन्ड थेरी आणि लास्ट पार्ट आहे विच इज सी एफ टी ओके तो कॉर्डिनेशन कंपाऊंड हा आपण ह्या पाच डिफरंट सेशन्समध्ये शिकणार आहोत त्यापैकी आत्ता ह्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत अबाऊट सी एफ टी ना व्हॉट इज तर सी एफ टी स्टँड्स फॉर क्रिस्टल फील्ड थेरी ओके या क्रिस्टल फील्ड थेरीचा मिनिंग काय आहे तर आपल्याकडे कॉर्डिनेशन कंपाऊंडमध्ये यू ऑलरेडी नो की दोन पार्ट असतात एक पार्ट असतो मेटल विच इज प्रेझेंट ॲट सेंटर अँड देन देर इज सेकंड पार्ट विच इज लिगॅन जो दुसरा पार्ट आहे त्याला म्हणतो आपण लिगॅन आता हा जो लिगॅन आहे धीस लिगॅन इज कन्सिडर्ड टू बी अ पॉइंट चार्ज इन क्रिस्टल फिल्ड थेरी क्रिस्टल फिल्ड थेअरीचा मेन पहिला जो अझम्शन आहे पहिला जो पॉईंट आहे इट इज रिलेटेड टू लिगॅन्ड अँड इट इज कन्सिडर्ड ऍज पॉइंट चार्ज ओके आता जो हा जो लिगॅन्ड आहे विच इज अ चार्ज पार्टिकल दॅट चार्ज पार्टिकल मेन गोइंग टू अप्रोच मेटल जेव्हा तो मेटलला अप्रोच करेल तेव्हा त्याचा ते रिझल्ट काय बनतो तर ज्या मेटलमध्ये प्रेझेंट असलेल्या डी ऑरबाईटल्स असतात मेटलमध्ये प्रेझेंट असलेल्या ज्या डीऑर्बायटल्स असतात त्या डी ऑर्बाइटल्सचं होऊन जातं स्प्लिटिंग स्प्लिटिंग स्प्लिटिंगचा मीनिंग काय असतो तर सेपरेशन डी ऑर्बाइटल ज्या आहेत त्या काय होणार आहेत सेपरेट आउट होणार आहेत आता ह्या का एक्झॅक्टली होतात त्या आपण पुढे डिस्कस करूच बट जे दोन पॉईंट्स आहेत ते मी पहिले सांगितले तुम्हाला पहिलं तर लिगॅन विच इज कन्सिडर्ड ॲज पॉईंट चार्ज आणि जेव्हा हा पॉईंट चार्ज त्या मेटलला अप्रोच करणार आहे तेव्हा त्या मेटलमध्ये काय होणार आहे तर डी ऑर्बायटलचं स्प्लिटिंग होणार आहे

तर विथ रिस्पेक्ट टू दॅट मेटल जी काही फील्ड डेव्हलप होते ती सगळ्या साईडने जर सेम असेल ज्या साईडने तो अप्रोच करतोय त्या सगळ्या साईडने जर फील्ड ती सेम असेल तर ती फील्ड आपण असं म्हणू शकतो की ती आहे सिमेट्रिक फील्ड बट इन ॲक्च्युअल दॅट इज नॉट द केस खरं काय होतंय तर जेव्हा लिगॅन अप्रोच करतोय तेव्हा जी काही फील्ड बनणार आहे आपल्याकडे दॅट फील्ड इज असिमेट्रिक इट इज नॉट सिमेट्रिक ती कशी बनतीये असिमेट्रिक है आता त्या असिमेट्रिक फील्डचा चा रिझल्ट काय होतो तर जे काही अप्रोच झालेला आहे लिगॅनचा जो काही ॲप्रोच आहे तो काही ऑरबायटल्ससाठी थोडा जास्त असतो थो, काही ऑरबायटल्ससाठी थोडा कमी असतो थो. आता स्पेसिफिकली हा कोणासाठी जास्त आहे कोणासाठी कमी आहे तर त्यासाठी आपण ही डायग्राम अंडरस्टँड करू शकतो इथे मी काय ड्रॉ केलंय बघा तर आपल्याकडे डी ऑर्बाइटल आहे त्या डी मध्ये वी हॅव टोटल फाईव्ह ऑर्बायटल्स हे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे जर माहित नसेल तर स्ट्रक्चर ऑफ ऍटमचा थोडासा वन शॉर्ट व्हिडिओ तुम्ही एकदा करा की डी ऑर्बायटल जी आहे त्याच्यामध्ये टोटल पाच सेपरेट ऑर्बायटल्स येतात धीज आर डी जनरेट ऑर्बायटल्स व्हॉट आर डी जनरेट ऑरबायटल्स तर डी जनरेट ह्या अशा ऑर्बायटल्स आहेत ज्यांची एनर्जी सेम असते ओके okay? मग ह्या डी ऑरबायटल्स ज्या आहेत त्या पाचच्या पाचवी ऑर्बाइटल्सची एनर्जी काय असणार आहे सेम असणार आहे आता जेव्हा लिगॅन अप्रोच करतो ओके लिगॅन वेन लिगॅन इज गोइंग टू अप्रोच तर तो अप्रोच करताना इथे अप्रोच करतो अलॉंग एक्स वाय ऑर झेड एक्सिस त्याचा अप्रोच कसा असतो तर इट इज अलॉग एक्स वाय ऑर झेडि एक्सिस ओके आता आपल्याकडे जे डी ऑरबाईटल आहेत पाच डी ऑर्बाइटल आहेत त्यांची नावं काय आहेत ती तुम्हाला माहित असली पाहिजेत तर धीज फाईव्ह ऑरबाइटल्स आर डी एक्स वाय डी वाय झेड डी एक्स झेड ओके या तीन ऑरबाईटल ज्या असतात इन बिटवीन द ॲक्सिस कुठे असतात त्या इन बिटवीन द ॲक्सिस म्हणजे हे दोन ॲक्सिस समजा मी ड्रॉ केले ह्याला म्हणा एक्स हा घेतला वाय तर ह्या दोन ॲक्सिसच्या मध्ये ज्या ऑरबायटल्स डेव्हलप होणार आहेत त्या असतात आपल्याकडे डी एक्स वाय डी वाय झेड आणि डी एक्स झेड ओके व्हेर okay? ॲज देर आर टू मुवर ऑरबायटल्स ज्या अरेंज झालेल्या असतात अलॉंग द ॲक्सिस त्यापैकी एक असते डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि दुसरी असते डी झेड स्क्वेअर ओके okay. ह्या ज्या दोन ऑरबाईटल्स आहेत ही आहे अलॉंग एक्स अँड वाय एक्सिस ही असते अलॉंग झेड ॲक्सिस वेड्याज ह्या ज्या तीन ऑरबायटल्स आहेत आपल्याकडे तर धीस थ्री ऑरबायटल्स आर इन बिट्वीन द ॲक्सिस आता ह्याचा रिझल्ट काय बनतो तर जेव्हा आपला लिगॅन्ड अप्रोच करतोय अलॉंग द ॲक्सिस तेव्हा त्याचं ते इंटरॅक्शन जे ह्या ऑरबायटल्सशी होणार आहे डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अँड डी झेड स्क्वेअर तर त्या ऑर्बायटल्सशी त्याचं इंटरॅक्शन थोडं जास्त होतं ॲज डी एक्स वाय वाय झेड आणि एक्स झेड त्यांच्याशी इंटरॅक्शन थोडंसं कमी होतं ना यू कॅन अंडरस्टँड दिस का कमी होत असणार आहे का जास्त होत असणार आहे तर इथे ज्या बघितल्या आपण ऑर्बायटल्स ह्या दोन ऍक्सिसच्या मध्ये होत्या इथल्या ऑर्बायटल्स ज्या आहेत ह्या ज्या इथे ऑर्बायटल्स असणार आहेत त्या असणार आहेत अलँग द ॲक्सिस राईट तो जेव्हा अप्रोच होईल लिगॅनचा ऍप्रोच होईल तेव्हा तो ॲक्सिसला प्रेझेंट असलेल्या ऑर्बायटल्सशी पहिला होतो ओके जे कोणी ॲक्सिसला प्रेझेंट आहेत त्यांच्याशी तो ॲप्रोच पहिला होणार आहे आणि त्या दोघांच्या मध्ये जे असतील त्यांच्याशी ॲप्रोच नंतर होणार आहे आता ह्याचा रिझल्ट काय बनतो तर बिकॉज ऑफ दिस हे जे दोन ऑर्बायटल्स आहेत डी एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर आणि डी झेड स्क्वेअर त्यांची एनर्जी इन्क्रीज होते त्यांची एनर्जी काय होऊन जाते इन्क्रीज होते जा तीन आहेत विचार आणि डी वाय झेड तर त्यांची एनर्जी कमी होऊन जाते ओके आणि ह्यालाच म्हणतो आपण स्प्लिटिंग ऑफ डी ऑर्बायटल ओके हे कोणामुळे झालं तर हे झालं बिकॉज ऑफ लिगॅन्डचा अप्रोच ओके हा आहे आपला सी एफ टीचा मेन पॉईंट इफ यू अंडरस्टँड धिस पार्ट देन सी एफ टी सिम्पल आहे सी एफ टीमध्ये काय सांगितलं मी पहिला एक लिगॅन आहे लिगॅण अप्रोच करतोय लिगॅण एक फील्ड डेव्हलप करतोय बिकॉज ऑफ दॅट फील्ड आपल्या ज्या डी ऑरबायटल्स आहेत ज्याच्यामध्ये टोटल पाच ऑरबायटल्स आहेत तर त्या पाच ऑरबायटल्सचं काय होऊन जातंय स्प्लिटिंग होते ओके हे जे स्प्लिटिंग आहे ते कसं झालंय तर तीन ऑरबायटल्सची एनर्जी कमी झाली आहे दोन ऑर्बायटल्सची एनर्जी वाढली आहे त्यामुळे इथे जी आपल्याकडे डी जनरसी होती डी जनरसी म्हणजे काय तर ऑर्बायटलची एनर्जी सेम होती ती आता स्प्लिट झाली आहे इन टू ट्रिपल डी जनरसी अँड डबल डी जनरसी हे काय डबल अँड ट्रिपल की एका ठिकाणी तीन ऑर्बायटल आल्या तीन ऑर्बायटल आल्या म्हणून काय म्हटलं ट्रिपल दोन ऑर्बायटल आल्या म्हणून काय म्हटलं डबल ओके तो एक झाली ट्रिपल जनरसी डी जनरसी आणि एक झाली डबल डी जनरसी ओके आता इथे ज्या ऑर्बायटल्स बनल्या आहेत त्या ऑर्बायटल्ससाठी आपण आता टर्म यूज करतो एकाला म्हणतो टी जी आणि एकाला म्हणायचं असतं जी वन ऑफ देम इज टर्म ॲज टी जी अनदर इज टर्म ॲज जी ओके आता जो कोणता इलेक्ट्रॉन एंटर करतोय जो कोणता इलेक्ट्रॉन आपल्याकडे डी ऑर्बायटलमध्ये आहे तो डी ऑर्बायटलचा इलेक्ट्रॉन काय करणार आहे फर्स्ट इट विल प्रिफर टू एंटर इन लोअर एनर्जी आता लोअर एनर्जी कोण आहे इथे टू जी आहे मग पहिला इलेक्ट्रॉन कुठे जाणार टी टूजी मध्ये जाणार नंतर इलेक्ट्रॉन कुठे जाणार ई जी मध्ये जाणार ओके okay. आता हे होताना हे होताना इलेक्ट्रॉन जेव्हा एंटर करतोय पहिला इलेक्ट्रॉन दुसरा इलेक्ट्रॉन तिसरा इलेक्ट्रॉन तो जेव्हा एंटर करतो तो तो बाय डिफॉल्ट इथेच जातो पण जेव्हा चौथा इलेक्ट्रॉन येतो वेन वी हॅव एंट्री ऑफ फोर्थ इलेक्ट्रॉन तेव्हा काय होऊन जात तर काही मध्ये इलेक्ट्रॉन टी जी मध्ये जातो काही केसमध्ये इलेक्ट्रॉन इजीमध्ये जातो आता तुम्ही म्हणाल हे आम्ही कसं आयडेंटिफाय करायचं तर एकदम सिंपल आहे बघा एकदम सिंपल गोष्ट आहे की इलेक्ट्रॉन कधी कुठे जाणार आहे तर हे डिपेंड करतं त्या लिगँडवरती लिगॅणवरती कसं डिपेंड करतं तर सिन्स हे जे स्प्लिटिंग आपण केलं आहे हे स्प्लिटिंग केलं आहे बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट बिकॉज ऑफ लिगॅन तर जेवढा लिगॅनची फील जास्त तेवढं स्प्लिटिंग जास्त ओके okay, जेवढं लिगॅनची फील्ड जास्त असणार तेवढं स्प्लिटिंग पण जास्त होणार दॅट इज युअर सिम्पल अप्रोच करेक्ट आता हाच अप्रोच पुढे घेऊन आपल्याला अंडरस्टँड करायचंय की जेव्हा लिगॅन अप्रोच करतोय समजा ज्या लिगॅणने अप्रोच केलंय त्याची फील्ड खूप जास्त असेल तर त्याला म्हणतो आपण स्ट्रॉंग फील्ड लिगॅन जर एखादा लिगॅन आहे त्याची फील्ड कमी असेल तर त्याला म्हणतो आपण वीक फील्ड लिगायन आता ह्याचं आउटकम काय बनतं तर जेव्हा आपल्याकडे स्ट्रॉंग फील्ड लिगॅन आहे तेव्हा खूप जास्त स्प्लिटिंग झालंय त्यामुळे इलेक्ट्रॉन इथून इथे जाऊ नाही शकत त्यामुळे इलेक्ट्रॉन पहिला कुठे जाणार तर परत टी टूजी मध्ये जाणार कोणता इलेक्ट्रॉन चौथा पहिला दुसरा तिसऱ्यासाठी काय होतं का नाही फर्स्ट सेकंड थर्ड तो इलेक्ट्रॉन कुठे चालणार आहे टी टूजी मध्ये जाणार आहे पण जेव्हा फोर्थ इलेक्ट्रॉन प्रेझेंट आहे तर फोर्थ इलेक्ट्रॉन आयदर टी टूजी मध्ये एंटर करतोय और तो ईजी मध्ये एंटर करतोय हे डिपेंड कशावरती करतं तर हे डिपेंड करतं की जी काही लिगॅनची फील्ड आहे ती किती स्ट्रॉंग आहे किंवा वीक आहे तर आता जर लिगँची फील्ड स्ट्राँग असेल तर ॲज आय सेड जर स्ट्राँग फील्ड आहे तर स्प्लिटिंग जास्त आहे जर स्प्लिटिंग जास्त आहे तर इलेक्ट्रॉन विल प्रिफर टू गो इन टी जी तो टी जीमध्येच जाणार आहे जीमध्ये नंतर जाणार आहे बट जर लिगॅनची फील्ड कमी असेल जर लिगँड वीक फील्ड आहे त्या केसमध्ये मध्ये स्प्लिटिंग कमी आहे आता जर स्प्लिटिंग कमी असेल तर इलेक्ट्रॉन काय करतो इन्स्टिड ऑफ पेअर करणं पेअर करण्याच्या ऐवजी तो कुठे जातो वरती जातो मी एक साधा एक्झाम्पल देतो याचं एकदम सिम्पल सिम्पल लॉजिकल एक्झाम्पल देऊ असं समजून झाला की यू आर द इलेक्ट्रॉन तुम्ही तुम्ही एका प्लेसला गेला तिथे आपण एक स्कीम चालू केलेली आहे एक बिल्डिंग बांधलेली आहे बिल्डिंगमध्ये आपण अशी एक स्कीम दिलेली आहे की तुम्ही एंटर करायचं आणि एका रूममध्ये जाऊन बसायचं जिथे कुठे जाऊन बसाल ती रूम तुमची आहे ठीक आहे ही आपली कंडिशन आहे आता जेव्हा तुम्ही एंटर कराल बिल्डिंगमध्ये बिल्डिंगमध्ये एंटर केल्यावर पहिलं काय एम असणार आहे तर पहिलं एम असणार आहे की कमीत कमी एनर्जी आपण युटिलाईज करू प्रिफ्रेबली प्रिफ्रेबली काहींचा से विचार असेल की नाही आम्हाला वर जाऊन थांबायचं आहे तर तस्या टर्म्समध्ये मी बोलत नाही आहे लेक्स ॲझ्युम करा की आपल्याला कमीत कमी एनर्जी युटिलाइज करायची आहे सो त्या केसेसमध्ये वॉट वी विल प्रिफर वी विल प्रिफर टू गो इन अ लोअर लेवल फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर कमी लेवलला प्रिफर करू पण जेव्हा फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअर थर्ड फ्लोअर फुल होतोय फिलअप होऊन जातो आहे ते का तेव्हा काय करणार आहे तेव्हा मग आपण बाय डिफॉल्ट वर जाणार आहे करेक्ट पण आता ही वर जायला लागलेली एनर्जी खूपच जास्त असेल म्हणजे पहिला सेकंड थर्ड फ्लोअर आहे आणि त्यानंतर दहा फ्लोअर गायब आहेत आणि मग त्यानंतर दार डायरेक्ट अकराव्या फ्लोअरला तुम्हाला जायचं आहे त्या केसमध्ये तुम्ही काय करणार त्या फर्स्ट सेकंड थर्डमध्येच कुठेतरी ॲडजस्ट व्हायला बघणार दिस इज हॅपनिंग विथ अवर इलेक्ट्रॉन ॲज वेल इलेक्ट्रॉन आहे इलेक्ट्रॉनला दोन ऑप्शन आहेत एक तर त्याला इथे ॲडजस्ट व्हायचं आहे टी टूजीमध्ये ॲडजस्ट व्हायचं आहे ऑरेल्स त्याला इथे वरती जायचं आहे आता हे डिपेंड कशावर करतं की हा जो गॅप आहे हा गॅप किती मोठा आहे जर हा गॅप खूप जास्त असेल जर गॅप खूप जास्त आहे त्यावर इलेक्ट्रॉन वोन प्रिफर टू गो अप एवढा वर जाणं प्रिफर करणार नाही कारण त्याच्याकडे तेवढी एनर्जी नाही आहे बिचारा एवढा चालत 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 वर जाईल दमून जाईल करेक्ट तो मग इलेक्ट्रॉन काय प्रिफर करतो की ह्या टी टूजी लेवललाच आपण कुठेतरी ॲडजस्ट होऊन जाऊ कधी जेव्हा गॅप जास्त आहे गॅप जास्त कधी असणार आहे वेन वी हॅव स्ट्रॉंग फील्डायन बट जेव्हा वीक फील्ड आहे वीक फील्डमध्ये हा गॅप कमी आहे असं समजून चला पहिला सेकंड थर्ड फ्लोअर चौथा फ्लोअर नाही आहे डायरेक्ट पाचव्या फ्लोअरला लगेच एंट्री आहे मग आपण काय प्रिफर करू की चला ठीक आहे एक फ्लोअर स्किप करायचं आहे ॲडजस्ट करायचं नाही कोणाबरोबर मग आपण काय करणार वरती जाणार सेम वे इलेक्ट्रॉन आहे इलेक्ट्रॉन इथे आला इथे त्याला दिसतंय की ॲडजस्ट करायचं आहे त्याला असंही दिसतंय की इथला जो गॅप आहे हा गॅप कमी आहे तर मग तो, तो काय प्रिफर करेल इट विल प्रिफर टू गो इन हायर एनर्जी लेवल ओके होपफुली तुम्हाला हे थोडं लक्षात येत आहे स्ट्रॉंग फील्ड आणि वीक फील्डमधला डिफरन्स ठीक आहे आता स्ट्रॉंग फील्ड वीक फील्डमधला डिफरन्स लक्षात आला असेल तर तुम्ही म्हणाल सर क्वेश्चन कसे सॉल्व्ह करायचे बघा क्वेश्चन एकदम सिम्पल असणार आहे क्वेश्चनमध्ये काय येणार आहे की एखादा लिगॅन्ड दिला असेल तो लिगॅण आपल्याला आयडेंटिफाय करायचा असेल की इज इट स्ट्रॉंग फील्ड ऑर वीक फील्ड ठीक आहे स्ट्रॉंग फील्ड आहे किंवा विक फील आहे एवढं आयडेंटिफिकेशन आपल्याला करायचं आहे हे आयडेंटिफिकेशन पण एकदम सिंपल आहे एक लिस्ट आहे ती लिस्ट दाखवतो ही लिस्ट तुम्हाला फॉलो करायची आहे तुम्ही मला सर एवढी पाठ करायची का आता अजिबात नाही गरज नाही पाठ करायची देर इज नो नीड टू हे असले रट्टा मारायची गरज नसते एकदम सिंपल लॉजिक आहे काय लक्षात ठेवायचं आहे बघा तर आपल्याकडे समजा हॅलोजन असेल ज्याला डिनोट करतोय ॲज एक्स ओके इफ वी हॅव हॅलोजन ऑर ऑक्सिजन ऑर सल्फर आपला लिगॅन आहे जो बनलेला आहे फ्रॉम एक्सओ एस दॅट इज हॅलोजन ऑक्सिजन सल्फर त्याच्यापासून बनलेला जो लिगॅण असणार आहे तो जनरली असणार आहे वीक फील्ड ठीक आहे व्हेर ॲज इफ वी हॅव लिगॅण फॉर्म बाय फॉस्फरस नायट्रोजन ऑर कार्बन पी एन सी तर हा जो लिगॅण आहे तो असणार आहे स्ट्रॉंग फील्ड लिगॅन यू जस्ट हॅव टू रिमेंबर धिस पार्ट स्ट्रॉंग फील्ड कोण असणार आहे वीक फील्ड कोण असणार आहे आणि मग त्यानंतर काय होईल ऍज आय सेड डी वन डी टू डी थ्री त्या केसमध्ये स्ट्रॉंग फील्ड असेल वीक फिल्ड असेल इट इज नॉट गोइंग टू मॅटर त्याच्यामध्ये दोन्ही केसमध्ये सेमच गोष्ट आहे बट जेव्हा आपल्याकडे डी फोर कन्फिग्रेशन येईल तेव्हा डी फोर साठी किंवा डी फाईव्ह आहे डी सिक्स आहे डी सेव्हन आहे ना व्हॉट इज धिस डी फोर डी फाय डी सिक्स डी सेव्हन तर डी ऑरबायटल मध्ये वी हॅव फोर फाईव्ह सिक्स ऑर सेव्हन इलेक्ट्रॉन तर त्या केसमध्ये ह्या केसमध्ये काय होईल तर बेस्ड ऑन स्ट्रॉंग फील्ड अँड वीक फील्ड आपलं जे कन्फिगरेशन असणार आहे फॉर टी टू जी अँड ईजी दिस इज गोइंग टू वॅरी टी टू जी ई जीचं जे कन्फिगरेशन असणार आहे ते काय होणार आहे चेंज होणार आहे आता हे चेंज कसं होणार आहे एक्झॅक्टली वी विल सी दॅट एज वेल चेंज कसं होतं आहे बघा इथे यू कॅन ऑब्झर्व ओके बघा आता जेव्हा फर्स्ट केसमध्ये इथे वी आर कन्सिडरिंग दिस ॲज अ हाय स्पिन अँड लो स्पिन लिगँड तेच मी जे म्हटलं होतं टर्म त्यानुसार जर बोललो आपण तर हाय स्पिन म्हणजेच तो असणार okay. आहे वीक फील्ड डिगॅन्ट हा काय झाला आपल्यासाठी वीक फील्ड डिगॅन झाला वेड ॲज धिस वन इज कॉल्ड ॲज स्ट्रॉंग फील्ड डिगॅन ओके आता जेव्हा वीक फील्ड असेल तेव्हा काय होईल आणि स्ट्रॉंग फील्ड असेल तेव्हा काय होईल बघू आपण जेव्हा डी फोर कन्फिग्रेशन आहे वेन वी हॅव डी फोर कन्फिग्रेशन लिगॅन्ट कसा आहे वीक आहे वीक आहे तर इलेक्ट्रॉन कुठे जाणार आहे इलेक्ट्रॉन विल एंटर इन ईजी इलेक्ट्रॉन कुठे गेला मध्ये गेला त्याचा रिझल्ट काय झाला तर टी टू जीमध्ये तीन इलेक्ट्रॉन मध्ये एक इलेक्ट्रॉन वीक फील्डच्या केसमध्ये पण जेव्हा स्ट्रॉंग फील्ड आहे गॅप खूप मोठा झाला आहे आता इलेक्ट्रॉन वर नाही जाणार आहे इलेक्ट्रॉन ऍडजस्ट करणार आहे इलेक्ट्रॉन ऍडजस्ट कुठे करणार आहे तर इलेक्ट्रॉन ऍडजस्ट करणार आहे इन केस ऑफ टी जी मग कन्फिग्रेशन बनतं टी टू जी फोर विक फील्ड स्ट्रॉंग फील्ड डिफरन्स क्लिअर आहे होपफुली तुम्हाला ही गोष्ट क्लिअर असेल इथे क्लिअर नसेल डी फाईमध्ये बघा डी फायमध्ये परत सेम रिपीट करू आपण डी फाईव्ह पाच इलेक्ट्रॉन आहेत पाचमधले पहिले तीन गेले कुठे गेले टी टूजीमध्ये गेले करेक्ट आता पुढचे जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना दोन ऑप्शन आहेत एक त्यांनी टी टूजीमध्ये जायचं आहे किंवा वरती जायचं आहे ईजीमध्ये ईजी वरती आहे टी जी खालती आहे राईट आता ईजीमध्ये कधी जाणार जेव्हा गॅप कमी आहे गॅप कमी कोणासाठी आहे ज्याची फील्ड कमी आहे त्याच्यासाठी सो so, जेव्हा आपल्याकडे वीक फील्ड लिगॅन आहे इलेक्ट्रॉन जाईल जीमध्ये सो so, कन्फिगुरेशन बनेल टी टू जी थ्री आणि जीला टू बट जेव्हा स्ट्रॉंग फील्ड डिगॅण असेल लिगॅनची फील्ड जास्त आहे मोठी फील्ड आहे गॅप मोठा आहे जर गॅप मोठा आहे तर इलेक्ट्रॉन वर नाही जाणार इलेक्ट्रॉन कुठे जाणार तो खालीच जाणार टी टू जीमध्ये तर इथे कन्फिगुरेशन बनेल टी टू जी फाईव्ह सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन खालीच आहेत वर कोणीच गेलं नाही हे समजलंय हे नसेल लक्षात आलं अगेन आपण बघू डी सिक्समध्ये डी सिक्समध्ये काय असेल डी सिक्समध्ये काय असेल तर आता सहा इलेक्ट्रॉन्स आहेत सहा इलेक्ट्रॉन्सला अगेन दोन ऑप्शन आहेत करेक्ट पहिले तीन इलेक्ट्रॉन तर फिक्स आहेत पहिले तीन इलेक्ट्रॉन कुठे गेलेत टी टू जीमध्ये गेलेत राईट right? आता जेव्हा वीक फील्ड आहे फील्ड कमी आहे मग इलेक्ट्रॉन वर गेला आता वर किती जागा आहेत वर दोनच जागा आहेत राईट वर दोनच जागा आहेत तर दोन इलेक्ट्रॉन गेले पण आपल्याकडे आहेत सहा इलेक्ट्रॉन बरोबर खाली तीन गेले वरती दोन गेले पाच झाले सहा इलेक्ट्रॉन टोटल आहे तो सो सिक्स्थ इलेक्ट्रॉन आहे दिस सिक्स इलेक्ट्रॉन हॅज टू ऍडजस्ट याला ऑप्शनच नाही आता कुठेतरी ऍडजस्ट करायचं आहे एक तर खाली नाही तर वरती मग आता तो कुठे ऍडजस्ट करेल अगेन लोवर एनर्जी तर तो जाणार आहे टी टू जीमध्ये खालीच जाईल ओके तो कॉन्फिग्रेशन बनेल टी टू जी फोर ए जी टू नेक्स्ट जर स्ट्रॉंग फील्डमध्ये बघितलं अगेन गॅप मोठा आहे गॅप मोठा आहे तर इलेक्ट्रॉन काय करणार वर जाणारच नाही आहे तो इलेक्ट्रॉन खालीच बसणार आहे खाली आपल्याकडे तीन घरं आहेत एका घरात दोन बसू शकतात तीन आहेत थ्री इंटू टू सिक्स इलेक्ट्रॉन तो सगळेच्या सगळे इलेक्ट्रॉन कुठे बसणार आहेत दे विल एंटर इन टी टू जी ओके तो इथे कन्फिगरेशन मध्ये टी टू जी सिक्स तसंच पुढे जाऊ आपण डी सेव्हनमध्ये आता ज्यांना हे ऑलरेडी झेपलं डी सेवन तुम्ही स्वतःचं स्वतः करा स्किप करा तेवढा पार्ट व्हिडिओचा पुढच्या पार्टमध्ये डायरेक्ट जॉईन करा सो so, इथे डी सेवन जेव्हा आहे तेव्हा सात इलेक्ट्रॉन्स आहेत आपल्याकडे सात इलेक्ट्रॉन्स काय करतायत बघा तर पहिले इथे तीन गेले त्यानंतर इथे दोन गेले आता राहिलेले जे दोन इलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन इलेक्ट्रॉन्स परत इथे जातील आणि बनेल इथे टी टू जी फाईव्ह तेच स्ट्रॉंग फील्डमध्ये बघितलं सेव्हन इलेक्ट्रॉन्स आहेत आउट ऑफ सेवन इलेक्ट्रॉन सिक्स इलेक्ट्रॉन गेले टी मध्ये सिक्स इलेक्ट्रॉन गेले आपले टी टू जीमध्ये तर इथे टी टू जी सिक्स बनला आता तुम्ही सिक्सच का सेवन का नाही घेतला अरे तीनच घर आहेत ना आपण अभाव प्रिन्सिपल बघितलं होतं की एक ऑर्बिटल दोन इलेक्ट्रॉन बसतात थ्री ऑर्बाइटल वी विल हॅव टोटल सिक्स इलेक्ट्रॉन तो सिक्स इलेक्ट्रॉन बसले आता राहिला एक इलेक्ट्रॉन मग एक इलेक्ट्रॉन कुठे जाणार तो वरती जाणार मग इथे बनणार जी वन आता काहींना हाय क्वेश्चन असेल की सर तुम्ही फक्त डी फोर डी फाईव्ह डी सिक्स अँड डी सेव्हन सांगितलं डी वन टू थ्री नाणे सांगितलं तर ॲज आय सेड सेमच आहे वीक फील्ड घ्या स्ट्रॉंग फील्ड घ्या इलेक्ट्रॉन टी टूजी मध्येच जाणार आहे तो नो नीड टू स्टडी डी एट डी नाईन डी टेनचं काय आहे त्यांच्यासाठी वेगळं असेल का नाही त्यांच्यासाठी पण सेम बनतोय दोन्ही केसमध्ये कन्फिग्रेशन सेम बनणार आहे फॉर डी एट डी नाईन अँड डी टेन इथे कन्फिगरेशन असेल टी टू जी सिक्स टी टूजीमध्ये सहा इलेक्ट्रॉन फिल झालेला आहे ईजीमध्ये असणार आहेत दोन इलेक्ट्रॉन डी नाईनमध्ये टी टू जी सिक्स आणि ईजीमध्ये असणार आहेत थ्री डी टेनमध्ये टी टूजीमध्ये आहेत सिक्स आणि ईजीमध्ये असणार आहेत फोर ओके हे असणार आहे आपलं नॉर्मल कन्फिगरेशन धिस कन्फिगरेशन आर इम्पॉर्टंट त्याच्यावर बेस्ड आपल्याला क्वेश्चन बनणार आहे ठीक आहे हे होतं अबाउट कन्फिगरेशन आता ह्याचा यूज काय कशासाठी स्टडी करतोय का करतोय आपण हे तर इथून ह्या पर्टिक्युलर थेरीमधून आपल्याला एक छान असं एक्सप्लेनेशन मिळतं रिगार्डिंग कलर ऑफ धिस कॉम्प्लेक्सेस हे जे काही कंपाऊंड आहेत त्यांना जो काही कलर बनतोय हा कलर कशामुळे आलाय हे आपल्याला समजतं फ्रॉम धिस थेरी कसं समजतं एकदम सिंपल लॉजिक आहे कसं समजतंय आपल्याला तर इथे जर आपण कम्पेअर केलं तर ऑलरेडी आपण बघितलं होतं की जे कन्फ्युग्रेशन आहे त्याच्यामध्ये इथे तीन ऑर्बायटल आणि इथे दोन ऑर्बिटल आहेत ज्या खाली ऑर्बिटल आहेत त्या टी टू जी आहेत वरती आहेत त्या ई जी आहेत इलेक्ट्रॉन टी टू जी मध्ये प्रेझेंट असतो लोअर एनर्जीमध्ये असतो तेव्हा त्याला आपण टर्म यूज करतो इट इज कॉल्ड ॲज ग्राउंड स्टेट लोअर एनर्जी स्टेट नाऊ देर इज अनदर एनर्जी स्टेट विच इज टर्म ॲज एक्सायटेड स्टेट दुसरी स्टेट काय असते एक्सायटेड स्टेट त्या स्टेट स्टेटमध्ये काय होतं तर इलेक्ट्रॉन जो आहे तो एंटर करतो इन अ हायर एनर्जी लेवल वरच्या एनर्जी लेवलमध्ये जातो आता इथे जर बघाल तर टी जी लोअर आहे खाली आहे ईजी वरती आहे म्हणजे हायर एनर्जी झाला राईट तो मग टी टूजी मधला जो इलेक्ट्रॉन आहे तो जम्प करतो इजीमध्ये इलेक्ट्रॉन कुठे जम्प करतो इजीमध्ये ही बनते आपल्यासाठी एक्सायटेड स्टेट ओके आता हा जो स्टेट स्टेटमधला इलेक्ट्रॉन आहे तो कधीच तिथे थांबणार नाहीये तो त्याला अनस्टेबल राहायचं नाहीये त्याला परत स्टेबिलिटी अटेंड करायची आहे मग तो काय करतो तर हायर एनर्जी मधून परत जम्प करतो लोअर एनर्जी मध्ये आता जेव्हा हा जम्प करतो हायर एनर्जी टू लोअर एनर्जी जेव्हा जम्प करतो तेव्हा काय होतं तर जी काही एक्सेस अमाऊंट ऑफ एनर्जी आहे ती एक्सेस अमाऊंट ऑफ एनर्जी तो डिसिपेट करतो डिसिपेट काढून टाकतो सोडून देतो स्वतःमधून आता जेव्हा ही एनर्जी तो सोडून देतो तेव्हा ती जी काही एनर्जी व्हॅल्यू असते ती एनर्जी व्हॅल्यू लाय करते जनरली इन विजिबल रिजन जे फोर हंड्रेड टू एट हंड्रेड नॅनोमीटरवालं रिजन आहे होपफुली तुम्हाला आयडिया असेल विपगॉर करेक्ट हे जे रिजन आहे त्या रिजनची जी काही एनर्जी असते त्या एनर्जी रिजनमध्ये हा आपला कॉर्डिनेट कंपाऊंड लाय करतो आणि बिकॉज ऑफ धिस ट्रान्झिशन हे जे ट्रान्झिशन आहेत त्यांना आपण टर्म यूज करतो धिस इज कॉल्ड ॲज डी डी ट्रान्स ट्रान्झिशन वाय वी आर कॉलिंग इट ॲज अ डी ट्रान्झिशन कारण टी टू जी कुठून आलं आहे डीमधून ई जी कुठून आलं आहे डीमधून तर दोघंही डी की नाही तर ह्या डी डीडी ट्रान्झिशनमुळे काय होऊन जातं तर त्या कंपाऊंडला बनतो कलर हे एक्सप्लेनेशन जे आहे हे एक्सप्लेनेशन आपल्याला आधीची जी थेडी आहे व्ही बी टी त्याच्यामध्ये मिळालं नव्हतं हे एक्सप्लेनेशन आपल्याला कुठे मिळालं तर ते स्पेसिफिकली मिळालं इन सी एफ टी त्यामुळे हे ह्या थेडीचं वन ऑफ द ॲडव्हान्टेज बनून जातं ओके देर इज अनदर कन्सेप्ट ऑफ धिस थेरी अजून एक कन्सेप्ट आहे वेरी इम्पॉर्टंट कन्सेप्ट विच इज रिलेटेड टू टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सेस ओके हे टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्सची कन्सेप्ट काय आहे इथे काय नक्की होतंय तर इथे जर बघाल वीबीटीमध्ये आपल्याला टेट्राहायड्रलचं एक करेक्ट एक्सप्लेनेशन मिळत नाही वैलिड एक्सप्लेनेशन मिळत नाही जे वैलिड एक्सप्लेनेशन इथे मिळतं इथे काय सांगितलंय तर टेट्राहायड्रल कॉम्प्लेक्स जेव्हा बनतोय तेव्हा जो लिगॅन आहे धिस लिगॅन इज गो टू अप्रोच फ्रॉम इन बिट बघा नीट समजून घ्या जेव्हा आपण ऑक्टाहाड्रल कॉम्प्लेक्स चा स्टडी केला होता तर ऑक्टाहाड्रल कॉम्प्लेक्समध्ये लिगॅनचा अप्रोच कुठे होता तर अलॉंग एक्स वाय अँड झेड ओके okay, कोणासाठी फॉर ऑक्टाहाड्रल कॉम्प्लेक्स बट तेच जेव्हा आपण टेट्राहाड्रल कॉम्प्लेक्स बद्दल डिस्कस करतो तेव्हा हा जो अप्रोच असतो लिगॅनचा अप्रोच जो असतो तो ॲझ्युम टू बी आहे इन बिटवीन द ॲक्सिस तो त्या दोन ॲक्सिसच्या मधून ॲप्रोच झालेला आहे आता ह्याचा रिझल्ट काय बनतो तर ह्या इन बिटवीन द ॲक्सिस ॲप्रोचमुळे ज्या ऑर्बायटल त्या ॲक्सिसच्या मध्ये असतात ज्या ऑर्बायटल त्या ॲक्सिसच्या मध्ये असतात त्यांची एनर्जी इन्क्रीज होते आणि ज्या अलॉंग द ॲक्सिस असतात त्यांची एनर्जी डिक्रीज होते दिस इज एक्झॅक्टली अपोजिट ऑफ ऑक्टॅटल मध्ये काय केलं होतं बघा एकदा ऑक्टायड्रलमध्ये काय केलं होतं आपण तर मध्ये काय केलं आहे की ज्या इन बिटवीन द ॲक्सिस आहेत दिज आर इन बिट्वीन द ॲक्सिस त्या इन बिट्वीन द ॲक्सिस असलेल्या ऑर्बायटल्सची एनर्जी आपण कमी केली होती आणि ज्या अलॉंग द ॲक्सिस आहेत त्यांची एनर्जी आपण वाढवली होती बट जेव्हा टेट्रायड्रलमध्ये म्हणतोय तर मध्ये मी काय म्हटलं की आता जो लिगॅन ॲप्रोच आहे तो चेंज झाला तो कुठून आला लिगँडचा जो अप्रोच आहे लिगँड कुठून अप्रोच करतोय तर इट इज ॲप्रोचिंग अप्रोच होपफुली तुम्हाला त्याचा मिनिंग समजतोय मेटल आहे लिगँड आहे एकमेकांच्या जवळ येत आहेत राईट तो लिगँड जो आहे तो मेटलच्या जवळ कसा येतोय तर ह्या दोन ॲक्सिस हा एक ॲक्सिस घ्या हाय एक ॲक्सिस घ्या ह्या दोन ॲक्सिसच्या मधून ॲप्रोच करतोय त्याचा रिझल्ट काय बनतो की ज्या ऑर्बायटल त्या ॲक्सिसच्या मध्ये आहेत त्यांची एनर्जी वाढते आता ह्या कोण आहेत तर ह्या तीन ऑर्बायटल्स आहेत ॲज ह्या ज्या दोन ऑर्बिटल्स आहेत त्यांची एनर्जी कमी होऊन जाते आता ह्याचा रिझल्ट काय आहे तर एक सिंपल डायग्राम वाईज मी तुम्हाला दाखवतो समजा इथे आपण ॲझ्युम केलं की वी हॅव दिस फाईव्ह ऑर्बायटल वन टू थ्री फोर आणि फाईव्ह बॉक्स ड्रॉ करत नाही पटकन करायचं आपल्याला जसं पाच ऑर्बायटल्स आहेत ऑक्टाहायड्रलच्या वेळेस आपण काय केलं तीन ऑरबाईटल्सची एनर्जी कमी केली दोन ऑरबायटल्सची एनर्जी वाढवली तीन ऑर्बायटलची एनर्जी कमी केली होती दोन ऑर्बायटल्सची एनर्जी वाढवली होती इथे एक्झॅक्टली उलटं होतं इथे काय होऊन जातं बघा तर दोन ऑर्बायटल्सची एनर्जी कमी होते आणि तीन ऑरबायटल्सची एनर्जी वाढून जाते दिस इज हॅपनिंग इन केस ऑफ टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस हे होतंय टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सच्या केसमध्ये हे होत होतं ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्सच्या केसमध्ये आता इथे जर तुम्ही बघाल जरा नीट ऑब्झर्व जर कराल तर हा जो गॅप आहे हा जो गॅप आहे ज्याला इथे आपण एक टर्म यूज करतो त्याला म्हणतो डेल झिरो याला काय म्हणायचं आहे डेल झिरो और त्याला अजून एक टर्म यूज करतो टेन डी क्यू ही काय टर्म आहे तर ह्यालाच आपण एक वर्ड यूज करणार आहे सी एफ एस ई -E. त्याच्यावर बेस्ड जे न्युम्रिकल्स आहेत ते मी न्युमरिकल्सच्या सेपरेट सेशनमध्ये डिस्कस करेन इथे मी मेनली थेरी डिस्कस करतोय तर ही जी सी एफ एस ई आहे वॉट इज सी एफ ई सी स्टँड फॉर क्रिस्टल एफ स्टँड फॉर फिल्ड एस स्प्लिटिंग ई एनर्जी सी एफ एस ई क्रिस्टल फिल्ड स्प्लिटिंग एनर्जी केस केसमध्ये जी आहे ती खूपच जास्त आहे पण तेच जर इथे बघितलं तर हा जो एनर्जी गॅप आहे हा एनर्जी गॅप खूपच कमी आहे आता हा एक फॉर्म्युला आहे तो लक्षात ठेवायचा आहे ही जी व्हॅल्यू आहे दिस इज ॲप्रॉक्झिमेटली फोर बाय नाईन ऑफ ऑक्टाहाड्रल कॉम्प्लेक्स जेवढी व्हॅल्यू ऑक्टाहाड्रल कॉम्प्लेक्सला असेल फॉर एक्झाम्पल घेऊ आपण लेट्स ए ऑक्टायड्रल कॉम्प्लेक्सची व्हॅल्यू आहे नाईन थाउजंड ही व्हॅल्यू काय आहे नाईन थाउजंड तर फॉर सेम टाईप ऑफ कॉम्प्लेक्स सेम टाईप ऑफ कॉम्प्लेक्स यू कॅन चेक हिअर नाईन थाउजंड नाईन कॅन्सल वन थाउजंड वन थाउजंड इन्टू फोर तर ती असणार आहे फोर थाउजंड डेल झिरो फॉर टेट्रा हायड्रल जो आहे एनर्जी गॅप फॉर टेट्रायड्रल जो आहे तो काय असणार आहे जनरली अप्रॉक्सिमेटली फोर बाय नाईन ऑफ ऑक्टाहेड्रल कॉम्प्लेक्स आता तुम्ही बघू शकता की जेव्हा आपल्याकडे इथे स्ट्रॉंग फील्ड लिगॅन होते जेव्हा काय होते स्ट्रॉंग फील्ड लिगॅन तेव्हा काय झालं होतं इथे खूप मोठं स्प्लिटिंग झालं होतं आणि ह्या स्प्लिटिंगचा रिझल्ट काय झाला होता तर इलेक्ट्रॉनचं पेरिंग वगैरे होत होतं राईट वी हॅव सीन दॅट स्ट्रॉंग फील्ड वीक वाला पार्ट ते आता जर इथे बघितलं तर जो एनर्जी गॅप आहे ओरिजिनल एनर्जी गॅपच कमी आहे आता स्ट्रॉंग फील्ड घ्या वीक फील्ड घ्या कोणत्याही टाईपचा लिगॅन्ड घ्या ओव्हरऑल जो एनर्जी चेंज असणार आहे तो एनर्जी चेंज ऑलरेडीज कमी आहे त्यामुळे याचा रिझल्ट काय बनतो तर इथे इलेक्ट्रॉनचं पेरिंग होतच नाही इन दिस केस ऑक्टाहायड्रल कॉम्प्लेक्सच्या केसमध्ये बिकॉज ऑफ लिगॅण इलेक्ट्रॉनचं पेरिंग झालं होतं बट टेट्रायड्रलच्या केसमध्ये सिन्स एनर्जी गॅपच कमी आहे देर इज नो पेरिंग ऑफ इलेक्ट्रॉन आता सिन्स इलेक्ट्रॉनचं पेरिंग होत नाही आहे तर मग सगळ्याच्या सगळ्या डिऑर्बेटल्स काय होऊन जातात ऑक्युपाय होऊन जातात आता डी ऑर्बिटल जर ऑक्युपाय झाल्या ह्याचा रिझल्ट काय बनतो मग जनरली आपल्याकडे कॉम्प्लेक्स बनतात एस पी थ्री टाईपचे इन्स्टिड ऑफ डी एस पी टू डी ती। एस पी ऐवजी कॉम्प्लेक्स कसे बनतात एस पी थ्री टाईपचे ती बनतात आता डी एस पी टू जर बनला असता तर त्याला आपण जनरली डिनोट करतो ॲज अ स्क्वेअर प्लेनर कॉम्प्लेक्स पण मग एस पी थ्री कसा बनतो तो बनून जातो ॲज अ टेट्रा हेड्रल कॉम्प्लेक्स ही अशी अरेंजमेंट बनून जाते करेक्ट अँड दॅट इज द रिझल्ट की सी एफ एसईमधून आपल्याला काय समजतंय तर ओरिजिन ऑफ धिस टेट्राहेड्रल कॉम्प्लेक्सेस ओके होपफुली तुम्हाला इथपर्यंत जे मी क्रिस्टल फील्ड थेरीबद्दल सांगितलंय त्याची आयडिया आली असेल बेसिक थेरीबद्दल तुम्हाला गोष्टी क्लिअर झाल्या असतील नाव इफ यू आर क्लिअर विथ धिस कन्सेप्ट अँड इफ यू हॅव वॉच्ड ऑल अदर व्हिडिओ ऑफ कॉर्डिनेशन कॉम्प्लेक्स ओके जेव्हा केव्हा ते अपलोड झालेले आहेत त्यानुसार त्या सिरीजनुसार सो जर तुमचे हे सगळे व्हिडिओ बघून झाले असतील तर नाऊ यू कॅन शिफ्ट फॉर अ न्युमरिकल सेक्शन ज्याच्यामध्ये नेक्स्ट पार्टमध्ये वी विल बी डिस्कसिंग अबाउट एमसी क्यूज विच विल बी एक जनरल असाइनमेंट असू शकते रिलेटेड टू ई टी एक्झाम नीट एक्झाम और जेई एक्झाम ऑर एल्स विल बी डिस्कसिंग इन पी वाय क्यूज सो यू कॅन जॉईन दोज व्हिडिओज बिफोर वॉचिंग धोज व्हिडिओज ह्या कन्सेप्ट हंड्रेड पर्सेंट क्लिअर असणं मस्ट आहे कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी नुसता व्हिडिओ बघून आउटकम बनणार नाहीये व्हिडिओ बघा व्हिडिओ रेफर करा व्हिडिओमधून कन्सेप्ट क्लिअर करून घ्या पण त्या कन्सेप्ट झाल्यानंतर त्या एकदा रिकॉल करण्यासाठी टेक्स्टबुक रीडिंग इज मस्ट ओके तो विदाउट टेक्स्टबुक रीडिंग डायरेक्टली क्वेश्चन सॉल्व्हिंगला जाऊ नका फर्स्ट रीड द टेक्स्टबुक एंड अँड देन प्रोसीड फॉर द सॉल्विंग सेक्शन ओके ऑल राईट देन होपफुली कन्सेप्ट क्लिअर असतील तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू फॉर वॉचिंग